ह्याच्यामध्ये आपल्याला एक पुढचा एक इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे, आपल्याला बायनरी ट्रीज दिलेले आहेत. ओके, बायनरी ट्रीज मीन्स वॉट? अ ट्री विच एक्झॅक्टली वन व्हर्टेक्स इज डिस्टिंग्विशेबल फ्रॉम अदर व्हर्टेसेस इज इट इज कॉल्ड एज अ रूटेड ट्री. ईच पर्टिक्युलर व्हर्टेक्स इज कॉल्ड एज अ रूट ऑफ द ट्री. देअर आर एक्झॅक्टली टू ब्रांचेस कमिंग आउट ऑफ रूट. Each intermediate vertex has 3 degree, remaining are 2 pendant vertex. Okay, binary tree is a special case of rooted tree. Binary rooted tree has a very important application in a binary search procedure in software. Definition dilele binary rooted tree che, a tree which is exactly one vertex of the exactly one vertex of degree 2 and remaining vertices are degree 3 or 1 called as rooted vertex. आता बायनरी ट्री मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जी एक व्हर्टेक्स असेल, एक्झॅक्टली एक व्हर्टेक्स आपल्याला काय दिलेली आहे की त्याची डिग्री किती असणार आहे, 2, विच इज कॉल्ड एज रूट. ओके, आणि बाकीच्या ज्या व्हर्टेक्स असेल त्या व्हर्टेक्स बाकीच्या व्हर्टेक्स व्हर्टायसेसची डिग्री 3 और 1 असू शकते. इट इज कॉल्ड एज अ बायनरी रूटेड ट्री. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, रूट काय सांगितलं आहे, रूट काय सांगितलं, व्हर्टेक्स ऑफ डिग्री 2 कॉल्ड एज रूट. आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण आतापर्यंत जे जे तुम्ही जे ग्राफमध्ये तुम्ही रूट कशाला म्हणत होता की तुमच्या ज्या सर्व एजेस होत्या त्या तुम्ही सगळ्या कंबाईनली ज्या ठिकाणी आपल्याला एकत्र येऊन मिळत आहेत, जिथून आपल्याला सर्व एजेस मिळतात त्याला आपण काय म्हणतो की तिथं रूट आपण म्हणतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला ट्रीज मध्ये रूट काय सांगितलेलं आहे, रूट विच इज व्हर्टेक्स डिग्री, व्हर्टेक्स ऑफ डिग्री काय सांगितलेली आहे तर 2 सांगितलेली आहे. राईट, म्हणजे आपल्याला ज्या तुमच्या रूटची सॉरी व्हर्टेक्सची डिग्री ही 2 असेल ते व्हर्टेक्स काय असणार आहे, तुमचा रूट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की रिमार्क मध्ये सांगितलेलं आहे एव्हरी बायनरी ट्री हॅज ऑड नंबर ऑफ व्हर्टेसेस. Every binary tree with n number of vertices has exactly one root, काय सांगितले n plus n by 2. ओके, आणि काय सांगितले pendant vertices and n minus 3 upon 2 vertices are degree 3. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती तुम्हाला मोस्टली वन मार्क साठी तुमच्या ज्या डेफिनेशन असतील त्या डेफिनेशन विचारल्या जातात. ओके, आता पुढे आपल्याला सांगितलेलं की लेवल ऑफ व्हर्टेक्स, लेवल ऑफ व्हर्टेक्स मीन्स व्हॉट? डेफिनेशन ऑफ लेवल ऑफ व्हर्टेक्स काय सांगितले, लेट टी इज अ बायनरी ट्री, आर इज कॉल्ड एज अ लेवल ऑफ व्ही, व्हेअर आर इज द डिस्टन्स ऑफ व्ही फ्रॉम द रूट. That is, level of V is equal to sangitlele R by R is a distance between V and रूट. ओके, पुढे दिलेलं आहे आपल्याला हाईट ऑफ बायनरी ट्री. हाईट ऑफ बायनरी ट्री मीन्स द मॅक्झिमम लेवल ऑफ बायनरी ट्री इज नोन एज अ हाईट ऑफ बायनरी ट्री. दॅट इज हाईट ऑफ बायनरी ट्री इज इक्वल टू मॅक्झिमम आपल्याला सांगितलेलं आहे हाईट ऑफ व्हर्टेक्स व्ही. म्हणजेच काय सांगितलं आहे, मॅक्झिमम हाईट ऑफ बायनरी ट्री विथ एन नंबर ऑफ व्हर्टेसेस इज इक्वल टू एन मायनस 1 अपॉन 2. ओके, आणि मिनिमम हाईट ऑफ बायनरी ट्री विथ एन व्हर्टायसेस इज इक्वल टू दिलेलं आहे लॉग ऑफ 2 ऑफ एन प्लस 1 मायनस 1 इज इक्वल टू दिलेलं आहे लॉग ऑफ एन प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 2 मायनस 1. हा आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे कशाचा, तर मॅक्झिमम आणि मिनिमम हाईटचा. ओके, आता आपल्याला दिलेलं आहे खाली एक ड्रॉ ऑल नॉन आयसोमॉर्फिक बायनरी ट्रीज ऑफ हाईट 2. ओके, आता दोन हाईटचे आपल्याला नॉन आयसोमॉर्फिक आपल्याला बायनरी ट्रीज आपल्याला ड्रॉ करून द्यायला सांगितलेले. आता हाईट 2 सांगितलेली आहे, लक्षात घ्या रूटेड ट्रीची आपल्याला हाईट ही लेवल 0, लेवल 1 आणि लेवल 2 या टाईपमध्ये आपल्याला, म्हणजे लेवल 0 ला काय असणार आहे, तुमचा रूट असणार आहे, लेवल 1 ला तुमच्या जे चाइल्ड किंवा आपण सेकंड जे ब्रांचेस असतील त्या काढायच्या आहेत, आणि लेवल 2 ला आपल्याला त्या ज्या चाइल्ड असेल त्याच्या आपल्याला परत अगेन एंडिंग जे आपल्याला डिग्री 1 चे आपल्याला एंडिंग व्हर्टेक्स आपल्याला फाइंड करायचे. ओके, खाली क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द लेवल ऑफ इच व्हर्टेक्स ऑफ बायनरी ट्री, हेन्स वी फाइंड हाईट ऑफ द फॉलोइंग ट्री. आता हा दिलेला आहे आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे की लेवल ऑफ इच व्हर्टेक्स, प्रत्येक व्हर्टेक्सची आपल्याला लेवल फाइंड करायला सांगितलेली.
त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, जो आपल्याला जर ट्री दिलेला असेल तर ट्री आपल्याला एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये फर्स्ट ड्रॉ करून घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर आता हीच आपल्याला ऑलरेडी दिलेला असेल, त्याच्यानंतर लक्षात घ्या जो तुमचा रूट असतो तो रूट कधीही तुमचा लेवल वनला असतो. त्याच्यानंतर तुमच्या रूटच्या नंतर जे आपल्याला जे आपल्याला ब्रांचेस मिळतात त्याच्यानंतरचे जे पॉईंट असतात ते आपल्याला काय असतात, ज्या व्हर्टेक्सेस असतात ते आपल्याला लेवल टूला. आणि आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ईच अँड एव्हरी लेवल आपल्याला काय करायचे आपल्याला फाईंड करून घ्यायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या आपल्याला लेवल्स आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल की लेवल झिरोला कोणती व्हर्टेक्स आहे तर व्ही वन आहे, लेवल वनला कोणते आहेत तर व्ही वन व्ही टू आणि व्ही इलेवन. ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे बायनरी ट्रीज आपल्याला लेवलनुसार त्यांच्या व्हर्टेक्स आपल्याला फाईंड करायला लागतात. मॅक्झिमम नंबर ऑफ लेवल्स किती मिळाले ह्या ठिकाणी, मॅक्झिमम नंबर ऑफ लेवल्स आपल्याला 5 नंबर ऑफ लेवल्स मिळालेले. ओके, झिरो जरी आहे ती झिरो काय आहे आपल्या रूट आहे आणि मॅक्झिमम लेवल किती मिळाली तर 5 नंबर ऑफ लेवल मिळालेली आहे. सो दॅट्स वाय मॅक्झिमम लेवल किती मिळाली आपल्याला, मॅक्झिमम नंबर ऑफ लेवल किती मिळाल्या तर 5 मिळाल्या आणि हाईट ऑफ बायनरी ट्री किती मिळालेली आपल्याला 5 मिळालेली आहे. ओके, पुढे आपल्याला सांगितलेलं की ट्री ट्रॅव्हल्सर ट्रॅव्हल्सर व्ह्यू सांगितलेले. आता ऑर्डर रुटेड ट्री दिलेले आहेत आपल्याला, ऑर्डर रुटेड ट्री दिलेले आहेत. आता काय सांगितलेलं की त्याची आपल्याला मिनिंग सांगितलेलं आहे खाली. ऑर्डर रुटेड ट्री इज यूज टू स्टोअर इन्फॉर्मेशन, इट इज कॉल्ड ॲज इट सॉरी इट इट कॅन बी यूज टू रिप्रेझेंट व्हेरियस टाइप्स ऑफ एक्सप्रेशन सच एज अरिथमॅटिक एक्सप्रेशन इन्व्हॉल्विंग नंबर्स व्हेरिएबल्स अँड ऑपरेशन्स. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल आणि पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हर्सल वरती क्वेश्चन मोस्टली विचारला जातो. ओके, पाच दोन्हीपैकी एकावरती थेरोटिकल एक्झाम मध्ये 5 मार्काला एक क्वेश्चन येतो. एक्झाम रिलेटेड तुम्ही ह्या डेफिनेशन आता ज्या एमसीक्यूच्या मध्ये तुम्हाला 1 मार्क साठी डेफिनेशन्स आहेत त्या तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आता प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. लेट टी बी द ऑर्डर रुटेड ट्री विथ रूट आर. इफ T consist of R, then R is a pre-order of T. Otherwise, suppose that T1, T2 up to TN are sub-trees at R from left to right in tree. The pre-order traversal begins with visiting your R. R means what? Your root. ओके, आता प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल आपण कसं फाइंड करायचं आहे तो फर्स्ट बघून घ्या. जो आपल्याला ट्री दिलेला असतो त्या ट्री वरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा जो प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल आहे तो आपल्याला फाइंड करून घ्यावा लागतो. फर्स्ट काय केलं तुम्ही, व्हिजिट टू रूट सब ट्रीज ऑफ लेफ्ट अँड राईट. फर्स्ट तुम्ही काय केलं, तुम्ही तुमचा ए आहे तर तुम्ही फर्स्ट तुम्ही तुमचा रिमूव्ह करून घेतला. मग प्रिंट ए रिमूव्ह झाल्यानंतर उरणार काय आहे, बी सी आणि डी आणि त्यांच्या खालचे जे सर्व चाइल्ड आहेत ते सर्व. त्याच्यानंतर अगेन काय करणार आहात तुम्ही, तुमचा ए तुम्ही रिमूव्ह करून झाल्यानंतर अगेन तुम्ही पुढचा स्टेप काय करणार आहात, तुम्ही तुमचे जे सेकंड लेवल सॉरी फर्स्ट लेवल होती ती फर्स्ट लेवल तुम्ही तुमची रिमूव्ह करून घ्याल. फर्स्ट लेवल रिमूव्ह करून झाल्यानंतर काय होणार आहे की ए तुम्ही ए सॉरी बी आहे तो तुम्हाला अगेन सेपरेट मिळणार आहे जो इथे तुम्हाला सेपरेटली दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचा डी सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी सेपरेट मिळणार आहे आणि ह्यानुसार आपल्याला काय करायचे, ईच आणि एव्हरी तुमचे जे नोड्स आहेत ते तुम्ही रिमूव्ह करू तोपर्यंत तुम्हाला तुमचा प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, आज आपण ह्या ठिकाणी थांबूया. उद्या आपण इन ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हल्सर आपण बघून घेऊया. ह्याच्यामध्ये अजून कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर मला एकदा सांगा. उद्या वाटल्यास आपण परत एकदा प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर आहे ते उद्या अगेन एकदा अंडरस्टँड करून घेऊया की कशा फॉर्मॅटमध्ये आपण प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सल पण फाइंड करतो. ओके, चालेल, थँक्यू. कुणाला काही क्वेरी असेल तर मला प्लीज व्हॉट्सअपवरती सेंड करा.